उजाला जेरुसलेम आहे नगरी तट तुझे भक्कम भारी आलू आमी तब दारी येत येती जन पुजनाला देवाचा मंदिरी सला कोन से बदला आजचे पवित्र मिसा खालील हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. देवाचे आभार मानण्यासाठी आणि वाढदिवसानिमित्त अरुण त्रिभुवन आणि कुटुंबीय मिसा अर्पण करत आहेत. ख्रिस्तवासी राफायल त्रिभुवन यांच्यासाठी मरिया त्रिभुवन पवित्र मरियेच्या आभारासाठी मिसा अर्पण करणार आहे. जोझफ स्वामी आणि कुटुंबीय पवित्र मरियेच्या आभारासाठी मिसा अर्पण करत आहेत. एडिथ ब्रेगेंजा ख्रिस्तवासी रॉबर्ट स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त मिसा अर्पण करणार आहेत. लीना स्वामी आणि कुटुंबीय सर्व मृतात्म्यांसाठी मिसा अर्पण करत आहेत. लीना स्वामी आणि कुटुंबीय बाळ येशूचे आभार मानण्यासाठी आणि पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. लीना स्वामी आणि कुटुंबीय पवित्र मरियेचे आभार मानण्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. प्रज्ञा अमोल आणि अनिकेत ख्रिस्तवासी प्रकाश जाधव यांच्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. शोभा जाधव आणि कुटुंबीय ख्रिस्तवासी राफायल गायकवाड यांच्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. आग्नेस गायकवाड बाळ येशूचे आभार मानण्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. मेरी पिंटो आणि कुटुंबीय ख्रिस्तवासी अँथनी पिंटो यांच्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. मेरी पिंटो आणि कुटुंबीय चांगले आरोग्य लियोन सिक्वेरा यांना चांगले आरोग्य मिळण्यासाठी त्यांच्या बाप्तिस्म्याच्या दिवशी मिसा अर्पण करत आहेत. ओरियन सिक्वेरा जॅन्सी फर्नांडिस यांना चांगले आरोग्य मिळण्यासाठी मिसा अर्पण करत आहेत. फिलोमिना फर्नांडिस त्याचप्रमाणे पॅरिशमधील प्रत्येक व्यक्तीसाठी हा मिसा अर्पण करण्यात येत आहे. पिता व पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण पवित्र मरियेचे स्वर्गनयन आणि आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. आम्हा ख्रिस्ती लोकांसाठी आम्हा कॅथलिक लोकांसाठी पवित्र मरियेचे स्वर्गनयन अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ज्याप्रमाणे पवित्र मरियेला झाले त्याचप्रमाणे एक दिवस आम्हा सर्वांसाठी सुद्धा होईल. कारण एक दिवस आपण सुद्धा पवित्र मरियेप्रमाणे स्वर्गात सदेह घेतले जाऊ. त्याचप्रमाणे आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन सुद्धा साजरा करत आहोत. प्रभूने आपल्या देशावर पवित्र मरियेच्या मध्यस्थीने विपुल असा आशीर्वाद घालावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या या पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होत असताना प्रभू परमेश्वर जो अत्यंत प्रेमळ आणि दयाळू असा देव आहे, त्याच्याजवळ आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या हातातून घडलेल्या पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व हयगयीने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी
आपल्या प्रभु परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आमेन। जनाना दिलो शकिरेओ अमिता वस्तुति करी तोरी देवा धन्यवाद नवा दे तो सदा भजन पूजन करी तोरी सेवा महिमा हो गावा मुखे नीत प्रभु देव दिया प्रभु परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली नमोनी मानो तरुणवंत तुझी भगवंत थोरा जगी प्रभु जगदीशा प्रभु येशु ख्रिस्ता ऐकुन त्या सुता गुणवंत जनक नंदना परम खोगरा प्रभु दुख हरा परमेशा दयेचा सागरा जग पाप हारी दया मा बरी करी त्वरा पतित पावन जग पाप हारी प्रार्थना स्वीकारी अनाथाची बसल्या पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आज्ञास परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशु ख्रिस्त परम ईशाना स्वर्गात गौरव जनाना देवो शांति देवो आपन प्रार्थना करूया। हे परमेश्वरा आमचा स्वर्गीय बापा मृत्यूच्या बंधनातून तू मरियेची मुक्तता केलीस व तिला स्वर्ग राज्यात प्रवेश दिलास। तिच्या मध्यस्थीद्वारे तिला मिळालेल्या स्वर्गीय वैभवात आम्हालाही प्रवेश मिळावा म्हणून आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभु येशू ख्रिस्त याचा द्वारे करतो। आमेन। पहिले वाचन प्रगटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन। एक स्त्री दिसली, ती सूर्य तेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र होता।
देवाने स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले आणि त्याच्या मंदिरात त्याच्या कराचा कोष दृष्टीस पडला. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले, ते हे एक स्त्री दिसली, ते सूर्य तेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुगुट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले, ते हे पहा एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला, त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते. त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यापैकी एक तृतीयांश तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रस्तुत होईपर्यंत तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता. सर्व राष्ट्रावर लोखंडी दंडाने राज्य करील असा पुत्र म्हणजे पुत्र संतान ती प्रसवली. ते तिचे मूल देवाकडे आणि त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात आले. ती स्त्री रानात पळून गेली. तेथे देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाणी आहे. तेव्हा ती स्वर्गात मोठी वाणी ऐकू आली. ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहेत. हा प्रभूचा शब्द. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद आपले उत्तर. ओफिरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे. ओफिरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे. तुझ्या सन्मान्य स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत. ओफिरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्याकडे उभी आहे. राजकन्ये इकडे लक्ष दे, कान देऊन ऐक. तू आपले लोक आणि आपल्या बापाचे घर ही विसर. आपल्या प्रतिसाद ओफिरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे. म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल. तो तुझा पती आहे म्हणून त्याच्या चरणी लाग. आनंदाने आणि उत्साहाने त्यांना मिरवतील, त्या राजमंदिरात प्रवेश करतील. आपला प्रतिसाद ओफिरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे. Second reading, a reading from the first letter of Saint Paul to the Corinthians. Christ has been raised from the dead, the first fruits of those who have fallen asleep. For as by a man came death, by a man has come also the resurrection of the dead. For as in Adam all die, so also in Christ shall all be made alive. But each in his own order. Christ the first fruits. Then at his coming, those who belong to Christ, then comes to the end, when he delivers the kingdom of God, the Father, after destroying every rule and every authority and power. For he must reign until he has put all his enemies under his feet. The last enemy to be destroyed is death. For God has put all things in subjection under his feet. This is the word of the Lord. Thanks be to God. Acclamation. Hallelujah, 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 hallelujah.
Hallelujah, hallelujah. Hail Mary, full of grace, hallelujah. Blessed are you among women, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah, hallelujah, hallelujah. प्रभु अपना सहसो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लोकलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदियातील एका गावाला त्वरेने गेली आणि जकर्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले. अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळाने हालचाल केली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियामध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावी हा मान मला कोठून? पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे, कारण त्याने आपल्या दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे. पहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील, कारण सर्वसमर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महत्कृत्य केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे. जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या असते. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतकरणाच्या कल्पनेने गर्विष्ट आहेत त्यांची त्याने दानादान केली आहे. त्याने अधिपतींना राजासनावरून ओढून काढले आहे आणि दीनजनांना उंचावले आहे. त्याने भुकेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानांना रिकामे लावून दिले आहे. आपल्या पूर्वजांना त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहम आणि त्याचे संतान ह्यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरून त्याने आपला सेवक इस्रायल ह्याला सहाय्य केले आहे. नंतर मरिया सुमारे 3 महिने एलिसबेथजवळ राहून आपल्या घरी परत गेली. प्रभू श्री ख्रिस्ताचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. स्त्रियामध्ये तू धन्य आहेस. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कोरोना महामारीमुळं आजच्या या मोठ्या सोहळ्याला, पवित्र मिस्साला आपण येऊ शकत नाही, परंतु परमेश्वर आपल्या बरोबर आहे ह्याची साक्ष आजच्या सोहळ्याद्वारे आपल्याला कळून येते की पवित्र मरियेद्वारे जगाचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त या जगात आला आणि त्याने आपल्याला मुक्त केलं, आपल्याला स्वातंत्र्य दिलं, पापांपासून आपल्याला मुक्त करून एक नवजीवन आपल्याला दिलं आणि तो ख्रिस्त आपल्या बरोबर सदैव आहे. मग आपण घरात असू दे किंवा आपण आपल्या कामात किंवा कुठे असू दे, परमेश्वर सदैव आपल्या बरोबर आहे. आज आपण पवित्र मरियेचा स्वर्गनयन हा सोहळा साजरा करत आहोत. पवित्र मरिया सदेह स्वर्गात घेतली गेली अशी शिकवण देऊळ मातेची आहे आणि त्यासाठी परमगुरु स्वामी पोप पायस यांनी 1950 मध्ये अधिकृत अशी शिकवण जाहीर केली.
की पवित्र मरिया सदेह स्वर्गात घेतली गेली. विस्ताडाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियाच्या माळेच्या भक्तीमध्ये आपण जेव्हा लितानिया म्हणतो तेव्हा बरेच काही तिला पदं जी दिलेली आहेत त्या आपण म्हणत असतो आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची काही पदं तिला दिलेली आहेत. विशेष म्हणजे देवाची माता, तारणाऱ्याची माता, कराराचा कोश, अशी विविध पदं तिला आपण देतो आणि आपण म्हणतो प्रार्थना कर. सर्वात महान आणि सर्वात जवळचं कोणी प्रभूशू ख्रिस्ताला असेल आणि ओळखणारा असेल तर ती पवित्र मरिया. उद्रापासून तर कबरेपर्यंत ती प्रभूशू ख्रिस्ता बरोबर होती आणि सर्वात जास्त परिचय प्रभूशू ख्रिस्ताचा तिलाच होता. आणि त्यामुळं आज एक प्रकारे आपण पवित्र मारियेचं स्वर्गनयन म्हणजे तिचा एक पासका सण आहे. सध्या ती स्वर्गात घेतली गेली. प्रभूशू ख्रिस्त परमेश्वर होता, देवपुत्र होता आणि त्यामुळे तो स्वर्गात जातो. परंतु पवित्र मरिया सदैव स्वर्गात घेतली गेली तिच्या विश्वासामुळं, तिच्या श्रद्धेमुळं, तिच्या नम्रतेमुळं आणि तिने जे काही योगदान उदार हस्ते देवाच्या तारण कार्यामध्ये दिलं त्याबद्दल देवाने तिला स्वर्गात घेतलं. विस्ताराई माझ्या प्रिय बंधू भगिनींना, आपल्या प्रत्येकांना स्वातंत्र्य प्रिय असतं, मग तो निसर्ग असू द्या किंवा प्राणी मात्र असू द्या किंवा मनुष्य प्राणी असू द्या, प्रत्येकांना स्वातंत्र्य प्रिय असतं. त्या स्वातंत्र्यामध्ये आपल्या प्रत्येकांची वाढ व्हावी असे प्रत्येकांची इच्छा असते. परंतु त्या स्वातंत्र्यामध्ये जर आपली वाढ व्हायची अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम आपण देवाच्या इच्छेला होकार दिला पाहिजे, देवाच्या आज्ञेचं पालन करण्याचं आपण शिकलं पाहिजे, देवाच्या योजनेप्रमाणे जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जगू निश्चितच खरं स्वातंत्र्याचा आपल्याला अनुभव येईल. आदम आणि येवा यांना परमेश्वराने निर्माण केलं, देवाने त्यांना सर्व काही दिलं, परंतु ते देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध गेले, देवाची आज्ञा त्यांनी मोडली, परिणाम जगामध्ये पाप आलं, जगामध्ये दुःख कष्ट आले आणि देवाचा आणि मानवाचा एक प्रकारे संबंध तुटला, संपर्क तुटला. आणि त्यामुळे ते संबंध जोडण्यासाठी, ते संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रभूशू ख्रिस्त या जगात येतो. परंतु त्यासाठी पवित्र मरिया एक महान माध्यम ठरते. ती परमेश्वराच्या शब्दाला होकार देते, परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करते आणि प्रभूशू ख्रिस्ताला जन्म देते की जो आपल्याला खरं स्वातंत्र्य देतो. लूकच्या शुभवर्तमानामध्ये चौथा अध्याय प्रभूशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, मी तुम्हाला बंधमुक्त करण्यासाठी आलेलो आहे. केवळ पापाच्या गुलामगिरीतून नाही तर आपले जे विचार आहेत, जी मनोवृत्ती आहे, जे आपलं वागणं आहे, जे आपले संबंध आहेत, ह्याच्यातून देखील तो आपल्याला मुक्त करण्यासाठी आलेला आहे. आज खरोखरच आपण जेव्हा भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत तेव्हा आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण खरोखरच स्वातंत्र्य आहोत का? विचाराने, कृतीने, आपल्या कुटुंबात स्वातंत्र्य आहे, आपल्या धर्मात स्वातंत्र्य आहे, आपल्या समाजात स्वातंत्र्य आहे, मानसिकदृष्ट्या आपण स्वतंत्र आहोत, भावनिकदृष्ट्या आपण स्वतंत्र आहोत, शारीरिकदृष्ट्या आपण स्वातंत्र्य आहोत का? जिथे स्वातंत्र्य असतं तिथे सन्मान असतो, जिथे स्वातंत्र्य असतं तिथे प्रेम असतं, जिथे स्वातंत्र्य असतं तिथे आपुलकी असते, जिथे स्वातंत्र्य असते तिथे ऐक्य असते, जिथे स्वातंत्र्य असते तिथे प्रगती असते, जिथे स्वातंत्र्य असते तिकडे परमेश्वर असतो. आणि त्यामुळं
आज जेव्हा पवित्र मरिया या पृथ्वीपासून स्वतंत्र झाली आणि देवाघरी घेतली गेली, तेव्हा आपण एक प्रश्न विचारूया की खरोखरच देवाच्या इच्छेप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करत आहोत का? जेव्हा देवाच्या इच्छेप्रमाणे आपण वागू तेव्हा खरोखरच या जगामध्ये देव राज्य येईल आणि त्याद्वारे सगळ्यांना प्रेम मिळेल, सगळ्यांना शांती मिळेल आणि सगळ्यांना खरोखरच स्वातंत्र्याने जगता येईल. आणि त्यासाठी आज जेव्हा आपण पवित्र मरेचा सोहळा साजरा करत आहोत, आपल्या प्रत्येकांना आठवण करून देण्यात येत आहे की परमेश्वराची इच्छा आपण पूर्ण करावी. आणि त्याची इच्छा म्हणजे कराराचा कोश. ज्या कराराच्या कोशामध्ये देवाची आज्ञा होती, तो प्रभूशू ख्रिस्त तीच देवाची आज्ञा आपल्याला देत आहे. त्या कराराच्या कोशामध्ये मन्ना होता, तो प्रभूशू ख्रिस्त जीवनाची भाकर आपल्याला देत आहे. त्या कराराच्या कोशामध्ये आहरोनाची काठी होती, याजकाची काठी होती, तो प्रभूशू ख्रिस्त एक याजक आहे, तो आम्हासाठी या वेदीवर पूर्णपणे त्याग करून आपल्याला नवजीवन देत आहे. या नवजीवनाचा स्वाद घेण्यासाठी, खऱ्या स्वातंत्र्याचा स्वाद घेण्यासाठी आपण पवित्र मरियेप्रमाणे देवाची इच्छा नम्रपणे आणि विश्वासाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्याद्वारे देवाचं राज्य या जगात, आपल्या देशात, आपल्या कुटुंबात प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करूया. आता आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंतियुस पिलातच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेल्यांचा न्याय करावयास पुन्हा आहे. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्वकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अखिल मानवजातीचे तारण व्हावे अशी आमच्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे. सत्याचे ज्ञान मिळवण्यासाठी तो आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतकरणाने आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. सेवा कार्यातून ख्रिस्ताचा अनुभव देणारे आपले पोप फ्रान्सिस, आपले महागुरु स्वामी बिशप लूड्स डॅनियल, धर्मगुरु, धर्मभगिनी व धर्मबंधू यांना प्रेषितीय कार्यात मरियेच्या सेवाभावी जीवनापासून प्रेरणा मिळावी म्हणून आपण मरिये मातेकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. खऱ्या सेवेची सुरुवात घरापासून होते. आपल्या घरातील वृद्ध, सासू सासरे व आई वडील यांची मनोभावे सेवा करण्यास आपणास प्रेरणा मिळावी म्हणून आपण मरिये मातेकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक. चर्च कार्य हे प्रेषितीय कार्य आहे. हे चर्च आपले आहे अशी भावना आपल्या मनात राहून त्याचे महत्त्व आपणास पटावे म्हणून आपण मरिया मातेकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. समाज कार्यात केवळ विरोधाला विरोध माझं तेच खरं ह्या ह्या भूमिकेपेक्षा तत्वनिष्ठ कार्याचे महत्त्व आपल्याला पटावे म्हणून आपण मरिया मातेकडे प्रार्थना करूया. हे प्रभू, आमची प्रार्थना आहे. आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आपले पंतप्रधान व सर्व नेत्यांनी लोकांच्या हितासाठी कार्य करावे म्हणून आपण मरिया मातेकडे प्रार्थना करूया.
हे प्रभु आमची प्रार्थना ऐक. आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक हेतूसाठी आपण मरिया मातेकडे प्रार्थना करूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तू आमचा आधार आणि सामर्थ्य आहेस. तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक आणि श्रद्धेने करीत असलेल्या आमच्या विनंत्या आज मान्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व पवित्र ख्रिस्त महामंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनानी तुझ्या वेदीवर ही दाने आणली आहेत. कुमारी मरियेच्या मध्यस्थीद्वारे ह्या दानांचा स्वीकार कर. मरियेचे स्वर्गनयन हे आमच्या भावी परिपूर्ण जीवनाचे पूर्वचिन्ह आहे. ह्या दानांना आम्हासाठी परिपूर्ण जीवनाचा संस्कार बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावलेले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य वर असतार आहे. हे पवित्र, हे सर्व समर्थ व नित्यजीवी पित्या, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र स्तुती करणे हे यथायोग्य आहे. आमचे शहानपण, आमचे सामर्थ्य, आमचे पावित्र्य व आमचे स्वातंत्र्य त्यापासून आहे. त्याच्या मुक्तिकार्याचे प्रथम फळ त्याची माता कुमारी मरिया हिला आम्ही अभिवादन करतो. आमच्या मुक्तीचे पूर्वचिन्ह व्हावे म्हणून तिला पाप व मृत्यूपासून मुक्त करण्यात आले आणि म्हणून आजच्या आनंददायी दिवशी सर्व दूतांबरोबर आम्ही तुझ्या नावाचे स्तवन करतो व आनंदाने गातो. पावन 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 तमये शाभिशाली तु प्रभुवरा. पावन 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 तमे शक्तिशाली तु प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भारानी उडीत जाणे स्वर्गदारा. कुणी
प्रीत झाले स्वर्ग धरा जय 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 कार प्रभुचा यशो गीत गान मांगरा पावन 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 तमे शक्तिशाली तू प्रभुवरा परमाईशाचा पावन नामे एक धन्य तो जनातरा एक धन्य तो जनातरा जय 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 कार प्रभुचा यशो गीत गान मांगरा पावन 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 तमने शक्तिशाली तु प्रभुवरा प्रभो तो खरोखर पवित्र आहेस सर्व पावित्र्याचा तो उगम आहेस ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या हा माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी करा श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया वरनातुनी प्रभु येशू उठला वीर जगती पुन्हा भेटिला त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आमचे परमगुरु फ्रान्सिस आमचे महागुरु लुर्दस दानियल व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताडाय विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर
त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्यकुमारी मरिया. संत योसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास संतांना, संत जॉन मेरी व्यानी, संत मरिया गोरेटी, आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव करावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्याऐक्या हे सर्व समर्थ पित्या नाम्र तुझा पाई तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा परमेश्वराला बाप या नावाने हाक मारायला प्रभू येशूने आम्हाला शिकविले म्हणून आम्ही मोठ्या धैर्याने म्हणतो हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो आमचे दररोजचे भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव हे प्रभू सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर या जीवनात तू आम्हाला शांती दे आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे कारण की राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे हे प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या प्रेषितास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो मी माझी शांती तुम्हास देतो म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर तो नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस आमेन प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुमच्या बरोबर सुद्धा आपण एकमेकास शांती वंदन करूया जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे पात्र असून शरीराचे रक्ताचे सेवन करीत आहे त्यामुळे मला शिक्षेस पात्र ठरू नकोस तर मानसिक व शारीरिक आरोग्य मुक्ती जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा याच्या भोजनास बोलवण्यात आलेले ते सर्व धन्य हे प्रभू तुझा परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल
the body and blood of Christ, keep me safe for eternal life. आध्यात्मिक ख्रिस्त प्रसाद सेवनाची प्रार्थना. हे माझ्या प्रभू येशू ख्रिस्ता, तू पवित्र साक्रामेंतामध्ये हजर आहेस असा माझा विश्वास आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करतो. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छितो, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही, म्हणून आध्यात्मिकरित्या तू माझ्या आत्म्यात येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझ्या ऐकून घे, तुझ्या खायात मला लपून घे, तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस, दुष्ट शत्रूंपासून माझे रक्षण कर, मरतेवेळी मला बोलावून घे, मी तुझ्याकडे धावत यावी अशी आज्ञा कर, संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. कॅथोलिक नाशिक धर्मप्रांताचे पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयास समर्पण. हे ख्रिस्ताचे माते, आम्ही आमचे महागुरु स्वामी लुट्स डॅनियल आणि ज्यांना तुझ्या कल्पाची आध्यात्मिक काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, त्या सर्वांना तुझ्या चरणाची समर्पित करतो. तुझ्या पुत्राच्या मळ्यामध्ये आपल्या समर्पित जीवनाद्वारे सर्वांची सेवा करण्यास सर्व धर्मगुरू व धर्मभगिनींची आम्ही आठवण करतो. हे माते, आमच्या धर्मप्रांतातील सर्व ख्रिस्ती कुटुंबे, सर्व पालक, युवक युवती, मुले मुली, मित्र व हितचिंतक ह्यांचे आम्ही तुला समर्पण करतो. त्या सर्वांना पृथ्वीचे मीठ होण्यासाठी व जगाचा प्रकाश होण्यासाठी दररोज वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. हे करुणा व दयेचे माते, आमच्या धर्मप्रांतातील सर्व विभक्त कुटुंबे, निराश, दुःखी, वेगवेगळ्या आजारांनी पछाडलेले वयस्कर, अनाथ, गरीब, निराधी व अन्याय सहन करणाऱ्या सर्व लोकांसाठी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. आमच्या धर्मप्रांतातील असणारे वेगवेगळे धर्मग्राम, समिती, वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या संस्था, सर्व शाळा, महाविद्यालय, दवाखाने, वृद्धाश्रम, आजारी व विकलांग अशा सर्वांना तुझ्या मातृछायाखाली व तुझ्या मातृहृदयाच्या सावलीमध्ये आम्ही मोठ्या विश्वासाने ठेवतो. हे सर्व मानवजातीचे माते, आमच्या देशातील धार्मिक व राजकीय नेत्यांसाठी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. नीतिमत्ता व सदाचाराची मूल्ये जोपासण्यासाठी निस्वार्थ भावनेने देशाची व सर्व नागरिकांची सेवा करण्याची सद्बुद्धी व प्रेरणा त्यांना दे. विविध ख्रिस्ती पंथीय बंधू भगिनींची आम्ही आठवण करतो. एकाच देवाची मुले म्हणून राहण्यासाठी व एकाच देशाचे नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी त्यांना तुझी कृपा दे. अन्याय, छल व आमचा गैरसमज करून घेणाऱ्या सर्वांसाठी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. त्यांना क्षमा करण्यासाठी आम्हाला शिकव, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. हे सर्व कृपादानांची माते, आमच्या देशासाठी परमेश्वर पित्याकडे तू मध्यस्थी कर. आमच्या देशामध्ये शांतीचे वातावरण निर्माण कर. दुसऱ्यांसाठी संस्कृती, रीतिरिवाज व विश्वास ह्यांचा आदर करून सलोका व ऐक्य ह्यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला कृपा आणि आशीर्वाद मिळण्यासाठी तू आपल्या पुत्राकडे मध्यस्थी कर. म्हणजे येशू ख्रिस्त हा प्रत्येकाचा तारणा आहे ह्याची सर्वांना ओळख होईल. आमेन.
परमगुरु स्वामीच्या हेतूंसाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर इतकेचे प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्व काळ असेल. आमेन. संत योसेफाची प्रार्थना. संत योसेफा, आमच्या तारणकर्त्या, प्रभूच्या धर्मपित्या, पवित्र मरियेचा धन्यपती, देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला मोठ्या विश्वासाने तुझ्या हाती सोपविले. धन्य कुमारी मरियेने तुझा स्वीकार केला, तुझ्या सहवासात येशू मानव झाला. धन्य योसेफा, तू आमचाही पालक नि पाठीराखा हो, आमच्या जीवनाचा मार्गदर्शक बन. आमच्या कृपेसाठी, दया आणि धैर्यासाठी मध्यस्थी कर. सर्व वाईटांपासून आमचे रक्षण कर. आमेन. संत योसेफ, आम्हासाठी प्रार्थना कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, या दिव्य दानांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. या सणाच्या पवित्र दिवशी आपल्या दिव्य दानांद्वारे तू आमची हृदये आनंदित केली आहेस. या दानांद्वारे तुझ्या मुलांना मिळणारे स्वातंत्र्य आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आमच्या बुद्धीचा व हृदयाचा चालक परमेश्वर, आमची पावले शांतीच्या मार्गाने नेवो. आमेन. प्रीतीच्या बंधनाने तो सर्व लोकांना एकत्रित ठेवो. आमेन. आपल्या कृपादानाने तो आमचे सर्व परिश्रम फलदायी व आकांक्षा पूर्ण करो. आमेन. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता व पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. मिसा बलिदान संपला आहे, जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाची आवड मानिया. देवदूताचा पवित्र मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने पवित्र मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवली. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आणि देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभु, तुझ्या पुत्राचा वेदनाचा संदेश दूताने आम्हाला दिला, त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे. आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. येशूच्या अति पवित्र हृदया अम्मावर दया कर. हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. हे संत योसेफा, आम्हासाठी विनंती कर. बाल संत तेरेसा, आम्हासाठी विनंती कर. हे संत अन्ना, आम्हासाठी विनंती कर. परमेश्वराच्या सर्व संतान व दूतांनो, आम्हासाठी विनंती करा. परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो आणि अनंत तेजाने त्यास प्रकाशित करो.